आपले हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाण्यात क्रेडिट सोसायटीने 82 गुंतवणूकदारांना घातला 1 कोटीचा गंडा. 4 वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीला मुंब्रा पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन. शहापूर परिसरात वनविभागाने कोट्यवधी रुपयांचा सागवानी लाकूड केला जप्त. ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर. 2 सराई चोरट्यांना कापूर बावडी पोलिसांनी केली अटक. चरसची तस्करी करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने केली अटक. ठाण्यात क्रेडिट सोसायटीने 82 गुंतवणूकदारांना 1 कोटीचा गंडा घातला आहे. गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचे प्रलोभन दाखवून तब्बल 82 गुंतवणूकदारांना सुमारे 1 कोटी 15 लाखांचा गंडा घालणाऱ्या ठाण्यातील समानी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा अध्यक्ष आणि एजंट विरुद्ध कापूरवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. सोसायटीचे कार्यालय बंद करून आरोपी पळून गेले असून आर्थिक गुन्हे शाखा या फसवणुकीचा तपास करते. भिवंडीतील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक प्रवीण राय यांचीही 5,64,000 फसवणूक झाली. त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून सामान्य कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी विषयी माहिती मिळाली. बाळकुंभ रोडवर असलेल्या या सोसायटीच्या कार्यालयात गेल्यानंतर राय यांची सोसायटीचे अध्यक्ष रविराज अम्मू सामानी यांच्याशी भेट झाली. सामान्य आणि एजंट अशोक लक्कू शेट्टी यांनी ठेवीच्या वेगवेगळ्या योजनांविषयी माहिती दिली. मुदत ठेवीवर 14% व्याज तसेच इतरही ठेवींवर चांगले व्याज देण्याचे आम्ही दाखवले. सोसायटीत बऱ्याच लोकांनी गुंतवणूक केल्याचे राय यांना सांगण्यात आले होते. या बोलण्यावर विश्वास बसल्याने राय यांनी सोसायटीमध्ये 5,64,000 रुपयांची गुंतवणूक केली. 1 एप्रिल 2019 नंतर एजंट अशोक शेट्टी यांनी पैसे गोळा करणे बंद केले. राय यांनी शेट्टीला फोन केल्यानंतर सोसायटीमध्ये गडबड झाली असून अध्यक्ष पैशांची व्यवस्था करण्यासाठी बेंगळुरूला गेल्याचे त्यांनी सांगितले. राय यांनी पैशाची मागणी केल्यानंतर त्यांना काही चेक देण्यात आले होते, परंतु हे चेक परत आले. गुंतवणूकदारांनी सामान्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. गुंतवणूकदारांनी सोसायटीच्या कार्यालयावर धाव घेतल्यानंतर कार्यालय बंद होते. राय यांच्यासह 82 गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असून या सर्व गुंतवणूकदारांचे सोसायटीमध्ये सुमारे 1,15,70,350 रुपये अडकले आहेत. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सअप आता है. ओनर, टेनेंट, मेंबर, वेंडर सब का मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है. पार्किंग, गार्डन, जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है. किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है. सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है. ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन. कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस. अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है. मेक लाइफ इजी विद TJSP सोसाइटी. Call today for a free demo. 4 वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीला मुंब्रा पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले आहे. मुंब्रा येथून बेपत्ता झालेल्या मुलीचा तब्बल 4 वर्षानंतर शोध लागला असून ही मुलगी मुंब्रा परिसरात सापडले. विशेष म्हणजे मुलगी तिच्या बहिणीसोबतच राहत असल्याचे बाप पोलीस चौकशीत समोर आले. मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंब्रा भागात राहणारी 15 वर्षाची मुलगी 13 डिसेंबर 2015 रोजी दुपारी घरीचे पैसे आणण्यासाठी जात असल्याचे वडिलांना सांगून घरातून बाहेर पडली, मात्र नंतर ती घरी परतली नाही. वडिलांनी तिचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र मुलगी न सापडल्याने वडिलांच्या तक्रारीनंतर 16 डिसेंबर रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंब्रा पोलिसांनी मुलीचा शोध घेतला, मात्र त्यांनाही यश आले नाही. त्यामुळे गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे 28 नोव्हेंबर 2017 रोजी वर्ग करण्यात आला. पोलीस अधिकारी मुलीच्या वडिलांच्या घरी गेल्यानंतर घरी कोणीच नव्हते. पोलिसांनी शेजाऱ्यांना विचारल्यानंतर शेजाऱ्यांनी आम्हाला काहीच माहीत नसल्याचे सांगितले. मुलीच्या घरातल्यांचा काहीच ठाव ठिकाणा नव्हता, त्यामुळे मुलीचा शोध घ्यायचा कसा असा प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाला होता. तरी पोलिसांकडून मुलीला कसून शोध चालू होता. त्या दरम्यान मुलगी मुंबई येथील कौसा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस तत्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि मुलगी आई आणि बहिणीसोबत होती. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले. अशा प्रकारे या मुलीचा 4 वर्षानंतर शोध लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुलीच्या अपहरणाची तक्रार दिल्यानंतर वडील निघून गेले होते. सध्या ते बेंगळुरूला असल्याचे समजते. मुलीकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर
वडिलांनी तक्रार केली असेल, मात्र मला काहीच माहीत नसल्याचे तिने सांगितले. आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. शहापूर परिसरात वन विभागाने कोट्यवधी रुपयांचा सागवानी लाकूड जप्त केला आहे. ठाणे जिल्ह्यात नव्हे तर राज्यात सर्वात मोठी कारवाई शहापूर वन विभागाच्या 6 वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी खरेडी वन विभागाच्या मोडकसागर धरण क्षेत्रातील जंगलातील 2 कोटीपेक्षा जास्त किमतीचा सागवानी जातीच्या लाकडांची चोरटी तोड पकडली असून 200 अधिक कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन हा सागवानी जातीचा लाकूड जप्त करण्यात आला आहे. शहापूर तालुक्यातील खावले विभागातून सागवान जातीच्या लाकडाची मोठ्या प्रमाणात लाकडी वस्तू बनवण्याच्या कारखानदारांना पुरवठा केला जात असल्याची माहिती वन विभागाच्या वन अधिकारी अनिल देशमुख यांना मिळाली. मात्र सागवान जातीचं लाकूड मोठ्या प्रमाणात असल्याने शहापूर तालुक्यातील 6 वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल, वनरक्षक, वनमजूर अशी 200 जणांची टीम तैनात करून मोडक सागर धारण क्षेत्रातील जंगलात सर्च ऑपरेशन केले. यावेळी जंगलात मोठ्या प्रमाणात लाकडापासून वस्तू बनवण्यासाठी लागणाऱ्या सागवान जातीच्या लाकडांच्या फळ्या, चौपट 30-35 फूट लांब लाकडी खांब असे एकूण 2 कोटीपेक्षा जास्त किमतीचा सागवान जातीचं लाकूड जप्त केलं असून सध्या महालाची वाहतूक वन डेपोवर करण्यात येत आहे. दिस नोटीस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. व्हेन एवरीवन इज बिजी, टीजीएसबी सोसाइटी मेक्स सोसाइटी मैनेजमेंट वेरी इजी विद ऑनलाइन मेंबर डेटा बैंक, ऑनलाइन पेमेंट ऑफ मेंटेनेंस बिल्स, ऑटोमेटिक पेमेंट रिमाइंडर, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, aapka kaam hai. Thane jilla parishad shikshan vibhagacha bhangad karbar punna chavatyavar aala aahe. Thane jilla parishadeची जांभूळवाडी येथील शाळा ही ऑनलाईन सुरू असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र बंद असल्याने काही वृत्तपत्रात ही बातमी प्रसिद्ध झाली होती. शिक्षण विभाग त्यामुळे खडबडून जागा झाला. त्यांनी तत्काळ 2 जानेवारी रोजी बंद शाळेत 2 शिक्षकांची नियुक्ती केली, परंतु शाळेला विद्यार्थी मिळत नसल्यामुळे शाळेची घंटाही वाजत नसताना 2 शिक्षक हजेरी लावत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय. मसा केंद्र शाळेअंतर्गत असणाऱ्या जांभूळवाडी या आदिवासी वस्तीतील शाळेत 23 विद्यार्थी असताना ही वाडी 12वी धरणाची उंची वाढल्यामुळे पाण्यासाठी जात असल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने शेजारी सुरक्षित ठिकाणी 25 लाख रुपये खर्च करून सुसज्ज अशी शाळेची इमारत उभारले. मात्र त्या नव्या इमारतीत परिसरातील आदिवासी पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावे म्हणून कोणत्याही प्रकारे प्रवृत्त न केल्यामुळे त्या आदिवासी बांधवांनी आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शेजारीच असणाऱ्या सरकारी आश्रमशाळेत प्रवेश घेतला. दरम्यान आपल्या शालेय विद्यार्थीच्या काही संधी साधत दोन्ही शिक्षकांनी मुरबाड शहराकडे पळ काढून सर्व विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत प्रवेश घेण्यासाठी धागत केले, परंतु एकही विद्यार्थी नसणारी व एकही घंटा न वाजणारी शाळा ही बंद न दाखवता ती डिसेंबर अखेर ऑनलाईन सुरू असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनात आले असता काही वृत्तपत्रात याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. गट शिक्षण अधिकारी कल्पना खरपडे यांनी वृत्ताची दखल घेत तात्काळ त्या शाळेत 2 शिक्षकांची नियुक्ती केली. 2 आठवडे शिक्षक शाळेत हजेरी लावत असले तरी त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेत प्रवेश घेतलाय. सरकारने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात 7500 रुपये जमा केले असून त्या विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचे भोजन तसे इतर सुविधा मिळत आहेत. गेले 2 आठवडे शाळेत विद्यार्थी नसताना व शाळेची घंटा न वाजताना शिक्षकांना शाळेत हजेरी लावावी लागत आहे. त्यामुळे शिक्षकांना व शाळेला सध्या कोणी वाली नसल्याने शिक्षण विभागाचा कारभार हा राम भरोसे चालत असल्याने पालकांनी संताप व्यक्त केलाय.
प्रत्येकाच्या सहभागाने नागरिकांच्या एकजुटीने थोरा मोठ्यांच्या जोडीने स्वच्छ सर्वेक्षण 20 मध्ये अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे ठाणे चमकू दे ठाणे चमकू दे ठाणे आपले चमकू दे ठाणे आपले चमकू दे ठाणे आपले चमकू दे ठाणे आपले चमकू दे वेगवेगळा करूया सारा ओला आणि सुका 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 कचरा बदलू ठाण्याचा चेहरा मोहरा स्वच्छतेचा फुले पिसारा जगी होई पुकारा किमया असली खडू दे आणि खाणे आपले चमकू दे ठाणे आपले चमकू दे ठाणे आपले चमकू दे ठाणे आपले चमकू दे ठाणे आपले चमकू दे नको फेकूया रस्त्यावरती कचरा आणि दगड माती हगंडारीला देव मुक्ती नको नको थुंकू तू आवती भावती बंदी आणूया प्लास्टिक वरती कचरा मुक्त करूया ही सिटी आपली नवीन पहाट उजाडू दे आणि ठाणे आपले संपू दे 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 साऱ्यांनी निर्धार करूया वेळे वाट कचऱ्याची लावूया साऱ्यांनी निर्धार करूया परिसर आपला स्वच्छ ठेवूया साऱ्यांनी निर्धार करूया आणि कंपोस्ट खत बनवूया साऱ्यांनी निर्धार करूया स्वच्छतेचा दीप उजळूया साऱ्यांनी निर्धार करूया आणि ठाण्याला अव्वल बनवूया साऱ्यांनी निर्धार करूया स्वच्छतेमध्ये प्रथम येऊया साऱ्यांनी निर्धार करूया साऱ्यांनी निर्धार करूया आपले चमकू दे ठाणे 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 आपले चमकू दे दोन सराई चोरट्यांना कापूरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. 4 महिन्यांपूर्वी माजिवडा भागात एका घरामध्ये चोरी करून पसार झालेल्या दिनेश आयरे आणि नंदू दोडके या दोन सराई चोरट्यांना कापूरवाडी पोलिसांनी नुकतीच अटक केले. त्यांच्याकडून 1,75,000 दागिने हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. माजिवडा येथील रहिवासी लक्ष्मी यांच्या घरी कोणी नसताना त्यांच्या घराचा पत्रा उचकटून 15 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7 ते दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी तिजोरीतील 4 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 20 तोळे वजनाचे चांदीचे असे 1,75,000 दागिन्यांची चोरी केली होती. या प्रकरणी कापूरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक वाघ, पोलीस नाईक योगेश वाणे, पोलीस कॉन्स्टेबल निखिल जाधव, रोहिदा राठोड, शंकर राठोड आणि राजेंद्र पारधी आदीच्या पथकाने दिनेश आणि आकाश या दोघांना 8 जानेवारी रोजी ताब्यात घेतले. त्यांनी या चोरीची कबुली देऊन चोरीतील 7 तोळे सोन्याचे आणि 20 तोळे चांदीचे दागिने परत दिले. त्यांना 7 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. Thank you.
गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. शीर टायगर भागात चरस तस्करीसाठी आलेल्या जुबेर रईस कुरेशी याला चरस या अंमली पदार्थांची विक्री करताना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने काल पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून 1,20,000 सुमारे 600 ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आले. चरस अंमली पदार्थ विक्रीसाठी ही व्यक्ती शिळपाटा परिसरात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांना मिळाली होती. त्या आधारे 13 जानेवारी रोजी रात्री कुरेशी याला 594 ग्रॅम चरस ताब्यात घेतले. होनराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक शेंडगे, उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण, जमादार विजय कुमार राठोड आणि पोलीस अवलदार गणेश घायमुडे आदीच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी डायगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध 14 जानेवारी रोजी पहाटे 1:30 सुमारास NDPS कायद्याखाली गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. घडामोडी तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूबला पाहायला विसरू नका. धन्यवाद.